आरोग्य सेवा पोहोचावी आणि त्यांच्या आजारावर मोफत उपचार व्हावा याकरिता शिवसेनेच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कार्यालय ऐरोली मध्ये सुरू करण्यात आले आहे। याचा उद्घाटन सोहळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमागात संपन्न झाला। या सोहळ्याला खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा, माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगले, नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर, विठ्ठल मोरे, सिने अभिनेत्री दीपाली सय्यद, माजी नगरसेवक ममित चौगले, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश भिलारे, उपविभाग प्रमुख बंडू केनी आणि मंगेश चिवटे यांच्या वतीने वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवली जाणार आहे। शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना खऱ्या अर्थाने मोफत आणि चांगले उपचार मिळण्यास मदत होणार असून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सर्व सुविधा आणि योजना विषयीची माहिती पोहोचावी याकरिता शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मदत करणार आहेत। त्यामुळे लोकांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाला भेट देऊन या सर्व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। सेना वैद्यकीय मदत कक्षाचा आज इथे ऐरोली मध्ये शुभारंभ झालेला आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष गेले 4 वर्षापासून राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये काम करतो आहे। गरजू रुग्णांना मदत करणं, वैद्यकीय आरोग्य शिबिराचं आयोजन करणं आणि त्या शिबिरामध्ये जे रुग्ण ज्यांना पुढचा उपचार करायचा आहे, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, अशा रुग्णांना मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून त्यांची शस्त्रक्रिया करणं, त्यांचा जीव वाचवणं, त्याचबरोबर लहान मुलांच्या हृदयावर असलेली छिद्र त्याचं ऑपरेशन करणं, महागड्या न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया देखील या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून केल्या जातात। शेकडो हजारो लोकांना याचा फायदा झालेला आहे। या ऐरोलीमध्ये देखील आज त्याची सुरुवात झाली, या भागातल्या लोकांना देखील त्याचा फायदा होईल। आघाडी आपली सगळ्यात मजबूत आघाडी शिवसेनेची आहे आणि दीपाली भोसले सय्यद मॅडम यांनी या वैद्यकीय मदत कक्षाप्रमाणे देखील एक मोठी आघाडी, महिलांची एक ताकद जे महिलांना मार्गदर्शन करेल या बाबतीमध्ये सूचना केलेली आहे आणि महिला आघाडीच्या माध्यमातून देखील आपल्याला आपण अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम राबवतो, त्याचा देखील आपल्या महिलांना फायदा होईल आणि तशा प्रकारचं काम देखील नक्की केलं जाईल। आपला दवाखाना आम्ही मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो त्यावेळेस जसं मोहल्ला क्लिनिक दिल्लीच्या धर्तीवर होता तशा प्रकारची संकल्पना या आपल्या शहरांमध्ये सुरू झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार केल्यानंतर आज ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही अनेक ठिकाणी सुरू केला। ज्या ठिकाणी स्लम्स आहेत त्या ठिकाणी न परवडणारे उपचार तिथल्या लोकांना, गरजू लोकांना मोफत दिले जातात। खूप छान गोष्ट आहे कारण ह्या 2 वर्षात आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे की आपल्याला कशाची गरज होती। कित्येक व्यक्ती बिना पैशाच्या अभावी गेलेले आहेत, तर कित्येक लोकांना टायमावर उपचार न झाल्यामुळे गेलेले आहेत, त्यामुळे वैद्यकीय कक्ष हा प्रत्येक ठिकाणी ओपन होणं गरजेचं होतं। आज श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या तर्फे ऐरोलीमध्ये त्याचं ओपनिंग झालं, त्यामुळे मला खूप छान वाटलं आहे कारण खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यात ह्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाला कळलेलं आहे की आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला कसं चाललेलं पाहिजे।
जीवंत असतो तोपर्यंत आपलं नाव असतं, पण मेल्यानंतर आपण एक बॉडी म्हणून राहतो, त्यामुळे ही गोष्ट गरजेची आहे. फायदा होईल कारण तुम्ही बघताय की प्रत्येक ठिकाणी इतकी आपली लोकसंख्या वाढलेली आहे की हॉस्पिटल्स पण किती असले तरी बेड्स उपलब्ध होत नाहीत, बेड्स उपलब्ध असले तरी पैसा इतका लागतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी गोरगरिबांपर्यंत पोचणं हे खूप खूप उपयोगाचं होणार आहे, कारण आपल्या इथे एकदम मध्यवर्ती भागातच कक्ष ओपन झालेला असल्यामुळे मला असं वाटतं की ही कल्पनाच खूप उत्तम आहे आणि ही प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. मी गेले 14 वर्ष दीपाली भोसले साहेब चॅरिटेबल ट्रस्टमार्फत काम करते आणि मी DBS महिला दक्षता पथक ओपन केलेलं आहे प्रत्येक ह्याच्यात. तर माझी अशी इच्छा आहे की आपण प्रत्येक ठिकाणी जर महिलांच्या दक्षतेसाठी एक जसं आपण वैद्यकीय कक्ष करतोय तसं प्रत्येक महिलांनी, कारण महिलांना पण मोठं व्हायचं आहे, महिलांनाही पुढे पुढाकार घ्यायचा आहे. आज इतके सगळे कार्यकर्ते आहेत सगळे आजूबाजूला, पण कुठे ना कुठेतरी महिला आज कितीही काम केलं तरी ते त्यांना कुठे ती चान्स मिळत नाही. तर मला असं वाटलं की आपण हे ह्या गोष्टीला पुढाकार दिला पाहिजे, जेणेकरून महिला एक तर त्यांना ट्रेनिंगही दिली गेली पाहिजे. ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांच्याकडे एक फायदा होऊ शकतो, कारण आज कितीही काही म्हटलं तरी आत येता जाता महिला आजही सुरक्षित नाही आहे. आजही तुम्ही बलात्कार हा प्रकार प्रत्येक ठिकाणी ऐकायला येतोच येतो, मग जिथे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर आपण प्रत्येक ठिकाणी बाउन्सर पथक ओपन केलं आणि महिलांना प्रॉपरली ट्रेनिंग दिलं तर आय थिंक मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे वैद्यकीय कक्ष ओपन होते तिथे सगळीकडे महिला दक्षता पथकही ओपन झालं पाहिजे. तर त्यांना आम्ही ह्या प्रभागामध्ये कुठल्या माध्यमातून काम करतोय, वैद्यकीय मदत सेवा या ठिकाणी विविध आरोग्य राज्य सरकारच्या विविध राजकीय योजना आहेत शासनाच्या, आणि त्या शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांना हॉस्पिटलमध्ये मिळत नाही, त्या ठिकाणी कुठंतरी कागदोपत्राची पूर्तता होत नाही, आणि म्हणून हे कार्यालय या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पेशंट ॲडमिट असेल कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असू द्या, प्रायव्हेटला असू द्या, महापालिकेत असू द्या किंवा जनरल हॉस्पिटल असू द्या, त्या ठिकाणी जर पेशंट एखादा ॲडमिट असेल आणि त्या ॲडमिट पेशंटला जर मोठी शस्त्रक्रिया करायला सांगितली आणि ती शस्त्रक्रिया करताना त्याला लाखोचा खर्च असेल आणि तो त्यांना होत नसेल तर वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्या ठिकाणी आम्ही नक्की त्यांना मदत करणार आहोत. या ठिकाणी आम्ही तसे फॉर्म आमचे ठेवलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे इथं फॉर्म भरल्याच्या नंतर आम्ही प्रत्यक्ष ते रुग्ण पाहायला त्या ठिकाणी पोचतो आम्ही हॉस्पिटलमध्ये, आणि त्या हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्या रुग्णाला नक्की किती मदत लागणार आहे, किती लाखामध्ये लागणार आहे, मग ती मुख्यमंत्री संहिता निधीमध्ये असेल, महात्मा फुले योजनेमधून असेल किंवा अनेक योजना आहेत सरकारी, त्या योजनेच्या मार्फत त्या सगळे फॉर्म भरून आम्ही त्याचा फॉलोअप आम्ही करतो आणि लोक त्या रुग्णापर्यंत लाखोची मदत आम्ही स्वतः हॉस्पिटलला पोच करतो आणि त्यामुळे त्या रुग्णांना तिथं मदत होते आणि ही योजना सर्वसामान्य लोकांना माहिती नसते आणि मग तीच माहिती आम्ही या कार्यालयातून देणार आहोत आणि लोकांची आम्ही इथून सेवा करणार आहोत आणि त्याच कार्यालयाचं आज ओपनिंग झालेलं आहे. ऑफिसमध्ये आमच्या आल्यानंतर त्याचा अर्ज भरला जातो, रुग्णाचा अर्ज भरल्याच्या नंतर रुग्णाची काय परिस्थिती आहे ते डॉक्टरांसकडून आम्ही त्यांच्याशी बोलणं करून घेतो आणि मग या ठिकाणी आमचे एक दोन सदस्य म्हणजे दोन आमचे कार्यकर्ते जे खरोखर आरोग्य सेवक आहेत ते या ठिकाणी दिवसभर बसलेले असतील, ते तुमची सेवा इथं तुम्हाला नक्कीच मिळेल. आमची ॲम्ब्युलन्स सेवा देखील तुम्हाला या ठिकाणी मोफत सेवा या कार्यालयातून तुम्हाला नक्कीच मिळेल आणि आम्ही करतच आहोत, पण ती पुढे पण मिळत राहील. त्याचबरोबर आपण बघत असाल की अनेक ॲक्सिडेंट होतात, कुणाचे पाय निकामी होतात, कुणाला काय त्रास होतो, पण त्यावेळेस व्हीलचेअरची गरज असते, वॉकरची गरज असते आणि हे देखील आम्ही आमच्या कार्यालयामधून लोकांना देणार आहोत, रुग्णांना देणार आहोत. ह्या विविध योजना आम्ही देणार आहोत लोकांना आणि लोकांची आम्ही सेवा करणार आहोत. ज्याप्रमाणे आरोग्य कोरोना काळामध्ये जी लोकांची आम्ही सेवा केली तशीच रुग्णसेवा ही आरोग्य सेवा आम्ही कायम या ऑफिसमधून करणार आहोत बंडुकीने आणि मी स्वतः ह्या कार्यालयाची जबाबदारी घेतली. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने जे आम्ही इथे कार्यालय ओपनिंग केलेलं आहे, तसंच त्या कार्यालयात विविध आजारांच्या इकडे आम्ही निवारण उपचार करणार आहोत. आमचे आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नवी मुंबईचे विरोधी पक्षनेता विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यालय ओपनिंग केलेलं आहे. तसेच आम्हाला मंगेश चिवटे साहेब यांचं इथे मार्गदर्शन भेटणार आहे आणि या कार्यालयातून आम्ही रुग्णसेवाची आणि जास्तीत जास्त कशी मदत होईल हेच आम्ही लोकांपर्यंत पोचवणार आहोत.